सांगली महापालिकेने कर्णा रोडवरील एका खुल्या भूखंडावर ठेवलेले फिरते सुलभ शौचालय आज अज्ञातांनी पेटवलं। माजी नगरसेवक प्रमोद सूर्यवंशी यांनी तात्काळ अग्निशमन दलाला ही बाब कळवली होती। त्यानंतर चिंतामणी कांबळे यांच्या टीमने ही आग आटोक्यात आणली। या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे। महापालिकेने आपल्या नागरिकांच्या शौचालयाची आवश्यकता म्हणून फिरते सुलभ शौचालय या ठिकाणी ठेवले होते। भरपूर वर झाले या शौचालय इथं होते, अचानक इथं धूर या लागलेलं कळल्यामुळं बघितलं इथं जोरात पेट घेतला होता। तो पेट घेतल्यामुळं मी अग्निशामक दलाला कळवले। अग्निशामक दल व स्थानिक पोलीस सांगली पोलीस शहर इथे कळवल्यानंतर दोन्ही सांगलीच्या जे पोलीस व अग्निशामकची सरी टीम कांबळे साहेब यांनी ही आग आटोक्यात आणली आहे। कर्नाळ पोलीस चौकीजवळ महानगरपालिकेच्या उपस्थितीमध्ये ठेवलेलं सुलभ शौचालय कुणीतरी अज्ञाताने पेटवून दिले असल्याची वर्दी आम्हाला सूर्यवंशी साहेब यांनी देतात या ठिकाणी दाखल होऊन सदरची आग पूर्णपणे विझवण्यात आली।